नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती आहे कोरोनामुळे बावीस मार्चपासून ते आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ पाच महिने झाले एस टीची सेवा जी होती ती महाराष्ट्रात पूर्णपणे बंद होती परंतु आता राज्य सरकारने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एस टी पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे स्वतः अनिल परब जे परिवहन मंत्री आहेत त्यांनी यासंदर्भातली माहिती दिलेली आहे त्यांनी यामध्ये असे सांगितले की गेल्या पाच महिन्यांपासून एस टी सेवा ही आंतरजिल्हाय जी सेवा होती ती बंद ठेवलेली होती परंतु आता ही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू करत असलो तरी यामध्ये दे देखील सोशल डिस्टन्सिंगचं पालन हे लोकांना करायला लागणार आहे आणि त्यासाठी एका बसमध्ये म्हणजे एका एस टी बसमध्ये फक्त बावीस प्रवासी नेण्याचंच बंधन राहणार आहे जेणेकरून लोकांना थोड्याशा अंतरावरती बसवता येईल आणि कोरोनाचं संक्रमण टाळण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे की एका एस टी बसमध्ये बावीसच कर प्रवासी असतील त्याचबरोबर प्रवासी नेण्याची संख्या ही बंधनकारक असल्यामुळे एस टी बसेसची संख्या ही वाढवण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर एस टीच्या दरांमध्ये तिकीट दरांमध्ये जर म्हणताल तर कुठल्याही प्रकारची वाढ सध्या तरी केलेली नाही आहे असं देखील अनिल परब यांनी या प्रकरणी सांगितलेलं आहे आणि एस टीला प्रवास करत असताना कोणत्याही प्रकारचा ई पास लागणार नाही ही, ही देखील त्यांनी माहिती दिली आहे कारण आपल्याला माहिती आहे ई पासमुळे बऱ्याच वेळा गोंधळ झालेला आपण बघत होतो आत्ता देखील कोकणसाठी जेव्हा गणेश उत्सवासाठी लोकं चाकरमानी जात होते त्यावेळेस ई पासवरून बराच गोंधळ झालेला दिसला जाले ई पास काही एजंट्स विकत घेऊन त्याद्वारे देखील लोकांना लुटण्याचा प्रयत्न करत होते तर आता या प्रकरणी ई पास मात्र या प्रकरणाचा रद्द करण्यात आलेला आहे आणि म्हणजे उद्यापासून महाराष्ट्रामध्ये आंतरजिल्हा या जी एस टी सेवा आहे ती फक्त सुरू करण्यात येणार आहे प्रवाशांचं बंधन त्यामध्ये असणार आहे तिकीट दरामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ नाही आणि कोणत्याही प्रकारचा ई पास किंवा काही आपल्याला या संदर्भात लागणार नाही अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद